राज्यामधल्या विधानसभा निवडणुकीला अजून 2.5 वर्ष अवकाश आहे. असं असताना विरोधकांनी सरकारविरोधात रान पेटवायला सुरुवात केली. त्यातही हल्लाबोल यात्रा काढून राष्ट्रवादीनं सरकारविरोधात आक्रमक प्रचार करत एक पाऊल पुढे टाकलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारविरोधात हल्लाबोल यात्रेतली ही दृश्य. मराठवाड्यात हल्लाबोल यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आक्रमकपणाही वाढलेला दिसतोय. या यात्रेत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सहभागी झालेत. सरकारविरोधात वातावरण तापवण्यासाठी कर्जमाफीतला फोलपणा, शेतमालाचे कोसळलेले भाव, बेरोजगारी, राज्यातल्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार हे मुद्दे प्रामुख्यानं संघर्ष यात्रेत मांडले जात आहेत. मराठवाड्यातल्या हल्लाबोल यात्रेनं अजित पवारांना पुन्हा सूर गवसल्याचं चित्र आहे. विदर्भातल्या हल्लाबोल यात्रेचं नेतृत्व सुप्रिया सुळेंनी केलं होतं, तर मराठवाड्यातल्या हल्लाबोल यात्रेचं नेतृत्व अजित पवार करतायत. आपल्या आक्रमक, मिश्किल आणि ग्रामीण ढंगात अजितदादा सरकारवर तिखट प्रहार करताना दिसतायत. राष्ट्रवादीचा हा आक्रमकपणा भाजपसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. आधीच विविध कारणांमुळे मराठवाड्यातला शेतकरी अडचणीत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हल्लाबोल यात्रेमुळं हे वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सत्तेत असताना भ्रष्टाचाराचे आरोप झालेले राष्ट्रवादीचे नेते सत्ता गेल्यानंतर सरकारविरोधात काहीसे सावधपणे बोलत होते. भाजप आपल्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप बाहेर काढेल अशी भीती सुरुवातीला या नेत्यांना वाटत होती. मात्र आता लोकसभा निवडणूक 1.5 वर्षांवर आली असताना मात्र तेच नेते आक्रमक होताना दिसतायत. 2014 साली राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर सरकारला न मागताच राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा जाहीर केला. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम म्हणूनच ओळखली गेली. अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार आणि भाजप विरोधात भूमिका घेतली, परंतु त्यांच्या या भूमिकेबद्दल त्यामुळे साशंकता व्यक्त केली गेली. आता हाच समज पुसण्याचा प्रयत्न कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत आणि त्यामुळेच त्यांची सरकार आणि भाजप विरोधातील धार अधिक तीव्र होताना दिसते. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.